आयच्या ब्रेकारात तुमकां सगळ्यांक येवकार अर्थसंकल्पी अधिवेशनाचो पयलो ब्रेकार विधानसभेक जे इशूज आले विधानसभे भायर जे इश्यूज आले त्या सगळ्यांचे आमी भासाभास बस करतात आमचे दोन एडिटर्स आमचे बरोबर असतात किशोर गांवकर गावकर आणि जॉयल अफान्सो बोथ ऑफ यू वेलकम आणि म्हाका दिसता असेंब्ली भितर आणि असेंब्ली भायर अशें हांवें सुरुवात केली एक इशू जो अर्ध असेंब्ली भितर आयलो आनी आणि त्याची सुरुवात अर्ध असेंब्ली भार फ शुक्रारा जली तो म्हळ्यार गोविंद गावडे रमेश तवडकर आणि आर्ट एण्ड कल्चरचे फंडींग हांव ताजे वयल्यान सुरुवात करता जो आज विधानसभेक आयलो सुरुवातीक जंय विजय सरदेसाय फातोड्डेचे आमदार आणि एडजमेंट मोशन मागिल् चर्चा खातीर ऑब्वियसली तो दिलो ना सरकार पक्षान पण एकूण जर वाद आणि ताजे फाटलें राजकारण पहिले जाल्यार किशोर कितें दिसता कारण जनरली Uh, सत्ताधारी पक्षा भीत आणि भारतीय जनता पक्षा भीत अशा गजाली घडनात पण अधिवेशन चालू असतात सभापती इतकी गंभीर आरोप करता आणि जाता प्रमोद ॲसेंब्ली सुरू झाणकोणात कां संस्था कं पदाधिकारी प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि थेट आर्ट एंड कल्चर मिनिस्टरांचे एलिगेशन करतात प्रोग्राम जाई नसत काही संस्थांनी पैसे घेतल्या म्हणून हा त्याच्या उपरांत असेंब्ली दुसऱ्या दिसा असेंब्ली सुरू जाता आणि त्या असेंब्लीच्या दिसाच स्पीकर ताचेर आणि स्पिकरू संबंधित मंत्र्याविषयी स्टेटमेंट करता अशा पद्दतीन की त्या मंत्र्याचे लक्षच आपल्या खात्याचेर असा काय कितें ही खरी म्हणजे खूपच सिरियस गजाल स्पीकरान अशा पद्दतीन आपल्याच कॉन्स्टिट्युअन्सीत तेचेच मनीस प्रेस कॉन्फरन्स आदले दिसा घेता म्हणजे ते जर तू सगळे हॅपनिंग पळशी जाल्यार तो विषय खरी असलीत चर्चेक जाय आणि एसंब्लीत त्या विषयाचे बोवाळ जाय अशा पद्धतीची स्ट्रेटर्जी त्या सगळ्या प्रकारा वयल्यान दिसपाक दिसून आयली आणि साहजिकूच म्हणजे आता विरोधक कितें बाबा ह्या एसेंब्लीन ह्या बजेटच्या कितें विरोधक हें करतले असे सिच्युएशन असताना पयलेच दिसा विरोधकाच्या हातान हे आयुध सरकाराक हें करपाक टार्गेट करपाक आणि स्वभावीकपणान आयज त्या विषयाचे तो विषय क्वेश्चन अवरच्या पहिली येणारा त्यांना सभापतींचा विषय चर्चेक घेऊना पण दिसता दिसतं तरी सभापतीची चूक हातुतल्या घडली सभापती इज अ रिस्पॉन्सिबल पर्सन रिस्पॉन्सिबल पोस्ट सरकारचंच मनीस सभापती असा सभापतीक जर खरीच कागाळ जर ह्या विषयाचे असली जे ती सीएमां आणि कन्सर्न मिनिस्टराक आफोन ह्या विषयाचे भासाभास करप गरजेचे असले पण ज्या पद्धतीन सभापतीन हो विषय पब्लिकान हाडलो आणि त्या विषयाव ज्या पद्धतीन बोवाळ जाल्लो हे सगळे जर पळयत गेल्या खंय तरी इंटर्नल भाजपा भितर मंत्र्या मंत्र्या मधी तरी डिफरन्सीस आसात हे स्पष्टपणे स्पश्टपणान दिसता आणि गोविंद गावडे ते नॅशनल गेम्स जावं कला अकादमी कला अकादमी जो तो ऑपोजिशनाचो टार्गेट जाल्लो आसा तातून आणि आता ही आर्ट एंड कल्चरच्या ह्या प्रकरणाची भर पडले सो तरी सिस्टमॅटीक पद्दतीन गोविंद गावडे टार्गेट करतात काय كده अशी परिस्थिती निर्माण किशोर तुगिरी मुंडा की पहिले मी सभापतीन सभापती इन सेशन चालू असताना असे तरीन पब्लिक हाडपणी विषय आणि एकदा पब्लिक हाडलो होय विधानसभेक चर्चा जरिटली ज्या पद्धतीन सभापतीन काल स्टेटमेंट केला आणि ज्या सिरियस पद्धतीन तिने या विषयाचे उलयला आज तो विषय तेचेर सभापतीच विरोधकांक उलोवपाक दिना म्हणजे सभापती बॅकफुटार पावले सभापती काल जी मिटींग झाली चीफ मिनिस्टरच्या बंगल्याचे सभापती प्रदेशाध्यक्ष तानावडे गोविंद गावडे ह्या म्हाका दिसता सभापतीक त्यांच्यानी कॉशियस केला की तुम्ही जे कितें केला ते न्हू म्हणून सरकारा खातीर ते अडचणीचे म्हणून

a ruling uh, minister is uh, accusing another minister of misappropriation of funds you know that that's that's something big and and it comes on the eve of an assembly election assembly uh, session so uh, if we are to expect that uh, uh, the speaker will take it up and allow uh, discussion on that on the floor of the house i think uh, we are mistaken because the too much B to expect too much to expect because <laughs> the bjp um, as we journalists knowing them like how they actually do their floor management and strategizing uh, they would have never allowed further embarrassment to them you know because this is obviously going to embarrass them whichever way you look at it you know whether hmm. it is from tawadkar's side or whether it is from govind Gaudi's side but having said that this has to be taken to its conclusion somewhere you know because it is about money and it's about uh, you know misappropriation of funds. You know where they say that an event has been held hmm. on record, but actually it is not held, and you know finance amount is been disbursed in that uh, on to that account. Hmm. So, but there is there are two sides of it, and you know it is not a surprise that uh, this uh, Govind Gowde and the speaker is at odds. You know it, the the rift was always there. You know these both these tribal leaders were there was simmering discontent and it, suddenly it's blown up somewhere you know the timing may be wrong but uh, but you know it was bound to happen some point in time mm. but in Indonesia there are two things there are two sides of it one side is there is one faction which says yes there, there are events which have been held you know and where is the question of there are no, events not been held the other side is saying that events have not been held and the money, money has been appropriated to, to that event. Mm. लेट एवरीथिंग कम क्लियर लेट यू नो डिस्कशन हेज टू हॅपन ऑन एन ऑफ द फ्लोर दॅट इज अनदर क्वेश्चन बट समवे वेअर पीपल हॅव टू नो लाईक वेदर दिस इज रिअली हॅपनींगो युअर मनी यु आर गिंग दॅट मनी विदाउट एनी व्हॅन बीन हॅड आरोप केले आणि काही झालेत ना कसे वागले आता किशोर ह्या दोन टॉल <coughs> एस टी लिडर्सांच्या विषयी उलय आणि दुसरे वटेच्या भायर आमचे एस टी समाजातले सगळे मित्र भाव भहिणं आंदोलन करतात आज त्यांचे आंदोलन चालू असा विधानसभे भीत त्या लास्टाक ट्रेडिशनल हे घालून पेहराव करून आयलो विरेश बोरकार दुसरी वटेच्यान इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग एक वटेच्यान एस टी समाजातले दोन सामके खडेगाठ लिडर एकमेकाकडे झगडात आणि एक दुसरी वटेच्यान एस टी समाजाचे जे सामाजीक प्रतिनिधी असतात ते आज रस्त्यावर जाऊन आंदोलन करतात हाव डू यू लुक एट बोथ दीस थिंग्स प्रमोद खूपच सिरियस अशा पद्धतीन या गजालीकडे जाय एक म्हटल्यार भंडारी कम्युनिटी म्हणजे ओबीसी ओबीसीतला सगळ्यात वडिला घटक हो भंडारी कम्युनिटी त्याच्या उपरांत ओबीसी उपरांत दुसरं वडा घटक म्हणतात एस टी कम्युनिटी ह्या पहिले आम्ही पळला की भंडारी कम्युनिटी भीतर सुद्धा अशाच पद्धतीने त्यांच्याच कम्युनिटीच्या एकमेकां लिडरा भीतर खरी वाद निर्माण जावप आणि त्याचे परिणाम पॉलिटिकली कितलेशेच परिणाम मेळ्ळे आज परिस्थिती अशी की एस टी रिजर्वेशन विषय जो असा तो मुखेलपणान सध्या चर्चेक असा आणि कॉन्स्टिट्युशनल त्यांचा रईट तो त्यांना जा मिळपूच जाय त्याच्या खाती एकीकडे सगळी एस टी कम्यूनिटी फाईट करतात आणि दुसरीकडे तांचे जे लिडर जे लोकांनी निवडून वेचून हाडले आणि विधानसभेन प्रतिनिधित्व करतात त्यांच्याच लिडरा भीत तर, खरी कॉर्डिनेशन दिसून येना ही खूप व्हाट गजाल आज जर त्यांची युनिटी असली असेंब्लीन जाल्यार म्हाका दिसता दि, दि, लोकांक रस्त्यावर येवपाची गरज पडची नसली एकीकडे लोक त्यांना सरकाराकडल्यान फर्म अशा पद्धतीचे आश्वासन मेळणं ते ज्या पद्धतीन आर्ग्युमेंट करतात की ह्या पहिली ऑर्डिनन्स काढून अशा पद्धतीचे रिझर्वेशन टू थाऊझंड इलेवन सेन्ससच्या प्रमाणे दिलेले असा तशाच पद्धतीन आमका हे ये रिझर्वेशन येता त्या इलेक्शनाक ये मिळचे सरकार म्हणता आम्ही तुमका दिता पण इंटर्नली जर पळत गेल्या सरकार जे फिलर बाकीच्याकडे सोडतात तेतून म्हटलं की ना रे या फावटी जायना ते सेन्सस खंय झाला ते फुडल्या फावटी पडतले सो ह्यो सगळ्यो गजाली त्या कम्युनिटीच्या लोकां भितर पावतात आणि त्या ते फ्युरियस झाल्या सरकारान जर खरोखरच त्यांचा कॉन्स्टिट्युशनल रायट जर आसा जाल्यार कॉन्स्टिट्युशनल रायट दिवपाक कॉन्स्टिट्युशनल कितल्योश्योच गजाली असा त्याचा अवलंब करून तो राईट दिवपाची हमी सरकार देऊ शकता खंय तरी सरकार हो बॅकफुटाचेर दिसता आणि दुसरी गजाल सरकाराक फायद्याची पडली तांच्याच सरकारांतल्या एस टी कम्युनिटीच्या लिडरा मधी एकमत ताचो फायदो सरकार या प्रकरणात घेता कशें दिसता बिफोर आय गो टू जयल किशोर आज uh, जो विरेश बोरकार हांचो पेहराव ताजे विशीं कितें दिसलें ना विरेश बोरकार हो नवीन आमदार पहिलेच फावट विधानसभेन वेचून आमदार ताचो पक्ष आता <laughs> रिजनल पार्टी म्हणून मान्यता मेळ्ळ्या सो so, खच्या कसल्या तरी पद्धतीन एक आरजीचे एक इमेज तयार करप आरजी पक्षाविषयी एक कितीतरी वेगळेपण दाखव हाचोज एक भाग म्हणून विरेश एस टी कम्युनिटीच्या आईच्या एजिटेशनाच्या निमतान तो पेहराव केला आणि दुसरी गजा आम्हाला एक मान्य जाय की आरजीच्या ह्या सगळ्या चळवळीन आरजी पक्षाच्या ह्या चळवळीन कितलेशेच एस टी कम्युनिटीचे भुरगे असतात सो एस टी कम्युनिटी एक महत्त्वाचा घटक आरजीच्या एकूणच वाटचालीन असा आणि त्या खातीर ह्या गजालीकडे लक्ष करपाक कर लागूनच विरेशान हो पेहराव घेतला असं दिसतं हॉयल हाव कॉन्ट्रडिक्शन ऑफ सॉर्ट्स ऑन वन सायड टू ऑफ दी टॉलेस्ट एस टी लिडर्स आर फायटींग नॉट जस्ट फायटींग आर लेवलिंग सम व्हेरी सिरीयस एलिगेशन ऑन द I've seen the crowd today. A huge crowd is on the streets demanding for their political right. Uh, don't you think this is a irony and a contradiction of sorts? Yeah. <clears throat> Promote the first things first. You know there is a complete disunity between the tribal leaders. That is very clear hmm. right from the start, uh, and that is hurting them very badly. If today the agitation is fallen back, it's because uh, there is no unity within the tribal leaders. Number one point. Secondly, there is no uh, will behind this, you know, within the government to actually give them what they want, you know, or what they, what they actually deserve. You know, like according to the law, that there, there is a provision for them to get a reservation. Now, why they cannot get it is because now suddenly the rules have changed and you have to rely on the next census. Now, hmm. if you consider that next census, it is not going to be even at 2027, you know, you will miss the, even that election so this agitation may be symbolic to an extent you know nothing would come out of it but they have made an attempt to just pass on a message to the government again that you know that injustice has been done to them mm. beyond that i think i don't think there is any significant significance of this uh, uh, agitation uh, there is no hope also that this agitation is going to change anything drastically because according to the law they cannot suddenly go and say okay fine in 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 this election or maybe the forthcoming uh,

आणि तो लायटीचा विषय आज विधानसभेभर आलो दोन मुद्दे आशिल्ले एक बिल वाटा त्यांना सगळ्याक खार बसता आमक सगळ्याक लोकांक सामान्य जनतेक खार बसता आणि दुसरी म्हणजे बिल पे करनासतना जी आउटस्टँडिंग असा सरकाराची ताजेरी आज चर्चा झाली या दोन्ही विषयाकडे किती घडले ते विधानसभेत सांगचे आणि तुझा विवूय सांगचो प्रमोद कशे झाला की आमची परिस्थिती गोयची अशी झाल्या की आमची पॉलिटिकल सिस्टमच कन्फ्यूज पॉलिटिकल सिस्टम पडटली म्हणजे आम्ही किती एकीकडे आम्ही म्हणता पर कॅपिटा इनकमातल्या सगळ्यात नंबर वन स्टेट दुसरीकडे आम्ही म्हणता की गोयात इतले दारिद्र्य आणि इतली गरिबी असा की आमच्या जवळजवळ एक लाख लोकांक hmm. दोन टाइमचे सामाजिक सुरक्षा येवजण राबयता hmm. आमच्या घरच्या बायलांक घरचो खर्च परवडना म्हणून त्यांना देड हजारां जवळजवळ एक लाख चौसष्ट हजार बायलांक आम्ही तो देड हजार रुपये देतात गृह आधार देतात गृह आधार देतात तिसरी गजाल प्रमोद म्हणजे सामकीच दुर्दैवाची गजाल म्हणची पडटली की राज्यपालाच्या अभिभाषणात ह्या वर्षा फोर हंड्रेड ॲण्ड फोर्टी नाईन एस टी कम्युनिटीच्या लोकांक अंत्यसंस्कार निधी दिवचो पडलो म्हणजे घरात कोण जर गेलो जाल्यार त्याचे अंत्यसंस्कार करपाची सुद्धा परिस्थिती ना त्याच्या सुद्धा सरकाराक सहाय्य करचे म्हणजे किती हे पर कॅपिटा इनकमाम आमी नंबर वन आनी आणि दुसरेकडे ही आमची अवस्था हे जे कन्फ्युज परिस्थिती गोंयची असा आणि ह्याच कन्फ्युजना आयज लोकूय कन्फ्यूज झाला लोकांकूच कळना की आपलो विकास झाला खरोच ना का आम्ही सगळ्या सध्या भोवता आता इलेक्ट्रिसिटीचं जर तू विषय त्याला इलेक्ट्रिसिटीचं बरं प्रश्न बाब विजय सरदेसायन हो मांडलेलो प्रश्न प्रश्न असा असा की आठशे कोटी रुपया एरियर्स असतात आणि सरकार इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करता सगळे सगळे गजाली बरोबर आठशे कोटीतल्या जवळजवळ साडेचारशे कोटी हे सरकारचेच एरियर्स आहात आता प्रमोद एज अ जर्नलिस्ट हा गेली पंधरा वर्सं विधानसभेन गजाली ऐकता की हे सरकारचे एरियर्स ते फक्त एंट्री जाय बुक एंट्री कर, अरे बुक एंट्री करतात दहा पंधरा वर्सं लागतात मग तुमचे सेक्रेटरी करतात किती चीफ सेक्रेटरी एज अडमिनिस्ट्रेटिव्ह हेड वॉट अ चीफ सेक्रेटरी इज डुईंग ह बुक गजाली आम्ही पंधरा वर्सं झाले ऐकतात त्यो तरी निदान साफ करा थं पची गरज नाही एक बुक एंट्री करून त्या पद्धतीन ती विषय सेटल जाता तिसरी गजाल जवळ जवळ साडेतीनशे कोटी रुपया डॉमेस्टिक एरियर्स असा डॉमेस्टिक एरियर्सान त्यांना वन टाइम सेटलमेंट तो वन टाइम सेटलमेंट ज्या लोकांनी ना त्यांना नोटीस गेला हे सगळे जर प्रकार पळत जे आमची ॲडमिनिस्ट्रेशन कसे चालता प्रमोद साडेआठशे कोटी रुपया एरियर्स ज्या वीज खात्याचे असतात आणि वीज म्हणतात ती खूप महत्वाची आमच्याकडे वीज तयार भायरसून वीज विकत घेऊची पडतात त्याच्या खातीर कोट्यावधी रुपये आम्हाला पैसे खर्च करचे पड आणि एक गजाल बाब सुदीन ढवळीकरांनी सांगली ती म्हणजे जी सौर ऊर्जा असा त्या सौर ऊर्जे आमकां कंपलसरी ती विकत घेवची पडतात कारण पॉलिसी सरकारची तशी आहे तुझी इच्छा असू तुका ग्रीन एनर्जी विकत घेवचीच पडटा त्याच्या खातीर अरुणाचल प्रदेशातून आम्ही सोळा कोटीची वीज विकत घेतात आता मुख्यमंत्र्यांनी सांगले की सगळ्या ऑफिसांचेर ऑफिसांचे हे घालतले आणि आम्ही ग्रीन एनर्जी तयार ही गजाली आम्ही आता पाच दहा वर्सां जाल्यार ऐकतात ह्यो गजाली फुडे कित्याक वचनात hmm. इम्पोर्टंट विशय आसा विषय असा आणि त्या बाबतीत तरी सरकार कमी पडतं जयल ऑल्डो दिस गव्हर्मेंट ऑफ क्लोज टू फोर फिफ्टी क्रोर्स इज जस्ट अ बुक एंट्री इट्स अ बुक एंट्री इन टर्म्स ऑफ अकांऊंटींग इट इज नॉट अ बुक एंट्री इन टर्म्स ऑफ इकॉनॉमिक्स द इकॉनॉमिक्स स्टील लुक्स मेस्ट अपियर प्रमोद किशोरन सांगले तसे 850 crores, and you know why the government has not written it off in so many years. Yeah. Uh, Kishore, the moment you write it off or offset it against uh, departments, your uh, area figure is going to drop from 850 crores. To around somewhere around 400 crores. Yes. And for nothing, you are not going to get that money. You know, you just try to. And it off most importantly, when you use that power, yes. when you use yeah. that electricity, it yes. is not that the electricity is not been used. Yeah. yeah, so the number in areas form will drastically drop out of for nothing. You are yeah. not going to gain anything out of it. So at least 850 areas <laughs> crores. Point number one, there are very serious things which you know, came out of this debate today on power. You know, first of all, there is. 12% loss in transmission mm. so 10 you know is 12% loss in transmission has never been corrected why can't you contain that every time you are saying that you are improving your infrastructure you are improving your supply lines but this 12% has never become 8% 5% or 4% 12% or 12% is oh, yeah. point number one सोलर पॉवर सोलर पॉवरच्या गजाली आता करीत आशिल्ले लास्ट टाईम वी हॅड सेट दॅट यु नो गवमेंट इज इनिशिएटिंग द प्रोसेस ऑफ यु नो रुफटॉप सोलर ऑन ऑल गवमेंट बिल्डिंग्स त्याचे सिग्निफिकंट प्रोग्रेस जोकूच नाव द गवमेंट इज सिएंग दॅट इन टू इयर्स टाईम दे आर ऑल गवमेंट बिल्डिंग्स वील बी विथ सोलर रुफटॉप्स यु नो अँड दे हॅव नॉ रिव्हाज गोईन टू रिव्हाज द पॉलिसी ऑफ ऑफ द सोलर रुफटॉप पॉलिसी ऑल्सो इन फिफ्टीन डेज आता मे फास्ट दाखवला पण आय होप दॅट दॅट थिंग वर्क्स Uh, another important thing is you know every time you are going to buy power at a higher rate does it mean that you are going to uh, you know burden the, the consumer every time hmm. and if yes then how is the common uh, man going to raise that money i am i uh, think sudin has said that but what about the private players private employee, employees you know private workers diya so hmm. every every year you are going to put a burden on them month on month on on uh, by inflated bills so without that, a viable solution yeah without yeah. a viable that is not a solution you are hmm. just directly passing Correct. on that burden to the to the common man you know you have to work out something and 12% transmission loss is not a small not loss. not a small yeah. loss so basically you know it you have to look at

मोपा स्टार्ट आतां आता आमचे कडेन स्टेटिस्टिक्स असतात आणि ती स्टेटिस्टिक्स आणि प्रोजेक्शन्स आज हावसा भितर डिस्कस झाली आफ्टर लिसनिंग टू दॅट डिबेट डू यू जेन्युनली बिलीव दॅट द थ्रेट दॅट दाबोली मे नॉट एक्झिस्ट इन नियर फ्युचर एज अ एज अ सिविलियन एअरपोर्ट डू यू थिंक दॅट्स अ दॅट्स अ क्रेडिबल फियर very credible fear uh, pramod because uh, right now what we have is only an assurance from from the government saying that it mm. is not going to close but if you see the stats you know if you see the figures they cut out a very sorry figure you know i'll tell you the recent figure now uh, compared to 22 and 23 mm. there is almost about you know 20 25% drop month on month every month there is a drop yeah. from you know january of 2022 Till December of 2022, uh, compare it with this year, the 2023. Hmm. You see a massive drop in in flights. Charter flights are almost dropped to half. Hmm. I mean, when they are saying that okay, all charters will come to double so how did it drop? So these are the questions which need answers. You know, figures don't lie. When you when you just say okay, we will not close, it will not uh, you know nothing will. So happen, your intention you know. might be uh, pure, pure. but, but your reality is something else. Secondly, Pramod, yeah. does the government has the right or or uh, what you call it the power to uh, dictate terms to the airlines? Hmm. Can they tell the airlines to where to land? it is for final so the state government does not have right to even dictate terms to the airport authority, airport authority of india authority. Yeah. yeah so how do you with conviction say that uh, you know flights will not drop or you know how, um, every time there is a, this thing saying that correct we are not going to allow mm. uh, flights to be diverted from uh, dabolim to mopa on what basis you are saying that mm. The very fact that the airlines are independent and they are free to land wherever they want. Whether it is now, if you see so many flights have been, you know, moving from Dublin to, to yes. Mopa because maybe they are getting better facilities, yeah. better parking, better uh, airport fees. You know, so so why should they land at they will see at their bottom line. Absolutely. So yeah. you feel that the fear is credible. Cred credible uh, Kishore credible. was a Bhayasa uh, because of the statistics. Ek, uh, ना ॲब्स्युटली बुनयाद तयार झाल्या प्रमोद पहिलीपासूनच एक मुद्दा सदांच चर्चेक घेतालो की वेदर गोया सारख्या राज्यात दोन एअरपोर्ट फिजिबल जातले काय किती आणि ह्या विषयाचे आता मेरेन बरीच चर्चा झाल्या आता मेरेन कितलेशेच रिपोर्ट हाडले ते रिपोर्ट सांगता की फिजीबल जातो दुसरं रिपोर्ट सांगता फिजीबल जाऊचं ना पण आम्ही प्रॅक्टिकली आता ज्या पद्धतीन हे सगळे पुढे वता ते जर आम्ही पळत आयज ना फ दाबोळी एअरपोर्ट हो बंद जातोच बद्दल दुबवच ना कितले जरी सरकारन सांगले जे ते जाऊ न दुसरी गजाल आम्ही एकाच राज्यात दोन एअरपोर्ट कियाक लागून हाडल्या हा। तर सरकारचे म्हणणे आहात की गोयची गरज असा गोयची गरज म्हणजे आताच प्रमुख आमच्या पॉप्युलेशना परस तिप्पट चौपट टूरिस्ट गोयन येतात दुसरो एअरपोर्ट घेऊन तुम्ही पाचपट सपट टूरिस्ट गोयन गोयात आसात काय का किती तितली सस्टेनेबिलिटी आमची गोयीची आता काय इतल्या टुरिस्टांना हे मेंटेन करपाची दुसरी गजाल ज्या तरेन आयज आलेक्स रेजिनाल्ड आणि विजय सरदेसाय आणि वेगवेगळे विषय मांडले आता मे ट्वेंटी ट्वेंटी, ट्वेंटी फोरांतल्यान आमकां मोपा एअरपोर्टा वयल्यान रेवेन्यू जो डिस्ट्रीब्यूट जातलो थर्टी सिक्स पॉयंट कितले तरी पर्संट रेवन्यू मेळटलो आता तो जर जा रेवन्यू जाय जाल्यार मुळांत मोपा एअरपोर्ट प्रोफिटान येवचो पडलो विजय सरदेसायन आज जी आकडेवारी सांगली ती जर तशी चालू उरली जर ट्वेंटी ट्वेंटी एट मेरीन मोपा एअरपोर्ट प्रॉफिटात येऊपूच शकना जर मोपा एअरपोर्ट ट्वेंटी ट्वेंटी एट मेरन जर प्रॉफिटात येना जर आमक रवन्यू मेळटलं किती हो पहिली एक गजल झाली दुसरी गजल अशी एक स्ट्रेटर्जी चालू असा की आम्हाला आता जाय सगळ्यांक की मोपा एअरपोर्ट करून आम्हाला कसं तेतूसून रेवन्यू जनरेट जाता म्हणून वाइज खरी दाबोळीचो जो हे आसा धंदो तो सगळं बिझनस ॲटोमॅटिक मोपाकडे वळोवं आणि मोपातसून आमकां पण इतकं इन्कम मेळटा दाबोळीसून आमकां आतां मेरेन कसलोच इन्कम मेळनासलो असे एक पिक्चर क्रिएट करपाचो प्रयत्न जाता का दुबाव येव येवपा सारकी परिस्थिती निर्माण झाली हे आता जर तू पळयशीत निमणे मोपा जो आसा तो पी 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 ती कंपनी आपले जे इन्वेस्टमेंट त्या कंपनीन त्या एअरपोर्टा खातीर घातला ते इन्वेस्टमेंट तिथं जर आता जनरेट करपाक जाय प्रॉफिट आणि ते इन्वेस्टमेंट जर भागोव ते आपले स्ट्रेटर्जी वापरतलेत सरकारक अधिकार उरचो ना त्यांच्या खंयच्याच स्ट्रेटर्जीत हस्तक्षेप करपाचो सर ह्ट्रेटर्जी जर पळयत जाल्यार दाबोळी हो बंद पडटलो हे कोणूच नाही आज फावट इतली सगळी चर्चा जावन आश्वासनं ऐकून एक जो भंय तकल्या आशिल्लो तो भंय क्रेडिबल ताजेर आम्ही खरंच ह्यो स्टेटिस्टिक्स पोवून वास्तव मान्य करून किती उपाययोजणी करतले आणि उपाययोजणी करप शक्य काय ताजेर आम्ही जसे दीस येतात तशी भाष बास कर आज इतल्याचे थांबतात जॉयल किशोर थँक्स अ लॉट फॉर पार्टिसिपेटींग पैत्रवात प्रुडंट नमस्कार